स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी स्टुडिओमध्ये. धोंडी चंप्या एक प्रेमकथा या मराठी मूवीचा ट्रेलर जो आहे जो रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये आपल्याला वैभव मांगले आणि नन अदर दॅन भरत जाधव आता मूवीमध्ये दिसणार आहेत. मला खूप जास्त उत्सुकता आहे भरत जाधवला मोठ्या स्क्रीनवरती बघण्याची. आता फटाफट आपण हा ट्रेलर बघून घेऊया आणि नंतर मग त्यावरती चर्चा करूया. चला आता पंचायतीच्या कामकाजाला सुरुवात करूया. माझ्यासाठी चहा आणि भजी आणा आणि घरात द्यायला पार्सल पण द्या. मागे एकदा असं झालं होतं, मी रिकाम्या हातानं परत गेलो तर बायकोन रात्री 1:30 मला भजी तालायला बसवता काय समजलं. तर उमाजीची फिर्याद अशी आहे, उमाजीची मैस चंप्या अंकुशचा रेडा धोडी याच्यापासून गाभर आहे काय समजलं. चंप्या गाभण राहण्याशी माझा कायव संबंध नाही. अरे तुझा कसा संबंध असेल, तुझ्या रेड्याचा असेल ना. तू आणि तिथे तुझा तो रेडा धोंडे, धोंडे नाव आहे त्याच. सगळ्या पंचक्रोशीत फेमस आहे सारखा आमच्या चंप्याच्या माग 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 फिरत असतो. मी काय म्हणते, तुम्ही ना अंकुशरावांकडे जाऊन त्यांच्याशी तडजोड करा आणि आपल्या चंप्याला फळवायला त्यांचा धोंडी मागा त्यांच्याकडे. माझ्या धंद्याचा उसूल आहे की माझा रेडा मी एका म्हशीला दोनदा देत नाही. आणि हे असं का, हे आज परत मला कोणी विचारला नाही आहे इतक्या वर्षात. ठीक आहे मग आता सांगा, मी विचारतो सांगा. हाय तसा तुझा पोरगा आदित्य माझी पोरगी भविष्या माग लागलेला. तुझा त्याच्या पोरीला पटो मग तो अंकुश येईल ते असं नाक रगडत बसेल, मी असा बसलेला असेल म्हणून रगड नाक रगड. हा बरत आहे, उमाजीच्या मुलाच्या प्रेमात पडलीस कार्तिके. मस्त, म्हणजे ह्यांच्याकडे रेडा आहे, बैल नव्हता, त्याची कसर हा भरून काढतोय. आधी धोंडी चंप्या सोडून दुसऱ्या कुठल्याही म्हशीकडे बघत नाहीये, म्हणजे धोंडी आणि चंप्या आपल्यासारखे लव्ह बर्ड्स आहेत. अजून एकदा आपण सगळी चाय घेऊया काय समज, काय रे बाटग्या बरोबर आहे, नाही चुकत असेल तर थोपाडी मीच मारतो. एक तर माणसं कमी आहेत, एकच माणूस आहे त्या झोपलेला आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना जास्त मटण भेटेल किंवा आपण सगळे कोंबडी वडे खाऊन घेऊया. चला मला पार्सल हवं. ओके. मज्जा आली मला बघून, मज्जा आली, खरंच मज्जा आली मला बघून. आणि या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की यार भरत जाधवला आपण पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवरती बघणार आहोत खरंच. आणि जो सीन एक होता ट्रेलरमध्ये जो दाखवला तो असा पाळण्यावरती बसतो आणि तू पटव तिच्या भोरीला वगैरे वगैरे, तो जो ॲक्टिंग टॅलेंट आहे ना तो फक्त भरतमध्येच आहे यार, तो फक्त भरतमध्येच आहे आणि हे भरतच करू शकतो. जबरदस्त मजा आली. धोंडी आणि चंप्याची लव्ह स्टोरी बघायला मजा आली, मजा येणार आहे बघायला हे सगळं. आणि या ट्रेलरमधून कळतं आहे की हे सगळं आता कसं होणार आहे, कारण वैभव मांगलेचा रेड आहे आणि भरत जाधवची मैस आहे आणि आता हे उलटं पण होणार आहे. नंतर भरत जाधवचा मुलगा आणि वैभव मांगलेची मुलगी प्रेमामध्ये पडणार आहेत, मग हे सगळं बघायला मजा येणार आहे. आणि ओवरऑल खूप कॉमेडी खूप मस्त आहे, खरंच मस्त कॉमेडी आहे. निदान रोहित शेट्टीच्या सर्कसपेक्षा तरी बऱ्यापैकी चांगली कॉमेडी आहे, कारण रोहित शेट्टीच्या सर्कसची कॉमेडी तर लिटरली फोर्सफुली वाटली. पण खरंच मजा आली मला धोंडी आणि चंप्या ही एक प्रेमकथा बघून. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला आहे मला फटाफट कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच सुंदर सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.